दिल्ली महापालिकेच्या निवडणुका तर जाहीर झाल्यात, प्रचाराला देखील सुरुवात होईल. पण यंदा सर्वात जास्त चर्चेत राहणार आहे तो मुद्दा म्हणजे इथल्या प्रदूषणाचा. कारण राजधानी दिल्लीमध्ये ऐतिहासिक हवेच्या प्रदूषणाचा निर्देशांक नोंदवला गेला. दिल्ली सरकारनं पुन्हा एकदा वर्क फ्रॉमचं फरमान देखील काढलंय. शाळेचे वर्ग देखील ऑनलाईन भरवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील नेमकी प्रदूषणाची परिस्थिती नेमकी काय आहे, आगामी काळामध्ये प्रदूषणाचा दिल्लीवर नेमका काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेतलेला आहे प्रशांत कदमनं. तो पाहूया. दर हिवाळ्यामध्ये प्रदूषण हे राजधानी दिल्लीची डोकेदुखी बनलेलं आहे आणि हे वर्ष सुद्धा त्याला अपवाद नाही आहे. गेल्या 2 वर्षांपासून सातत्यानं दावे केले जात होते, पण या वर्षी पुन्हा एकदा संपूर्ण दिल्लीला भयानक प्रदूषणाचा विळखा जो आहे तो बसलेला आहे. मी आत्ता कर्तव्यपथ इंडिया गेटच्या परिसरामध्ये आहे आणि अवघ्या काही मीटर अंतरावरती इथून इंडिया गेट आहे. पण इंडिया गेट तुम्हाला दिसणार सुद्धा नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. कारण दाट हे धुरकं जे आहे, म्हणजे प्रदूषणाचे पार्टिकल्स जे आहेत ते या हवेमध्ये आहेत आणि त्यामुळं समोरचं आपल्याला काही दिसत नाही आहे. हे धुकं नाही आहे, हे थंडीचं धुकं नाही आहे, तर हे प्रदूषणाची चादर आहे आणि अतिशय धोकादायक अशा कॅटेगरीमध्ये दिल्लीची हवा पोहोचलेली आहे. तर या प्रदूषणाला नेमकं कारण काय, दिवाळी आली की बरोबर हे प्रदूषण वाढतं, शेतकरी पंजाब आणि हरियाणामधले पाचड जाळत असतात त्यामुळे देखील हे प्रदूषण वाढतं आणि त्याच्या माध्यमातून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाचं राजकारण पण गेल्या काही वर्षांपासून झालेलं होतं. यावेळी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आहे, दिल्लीमध्ये सुद्धा त्यांचंच सरकार आहे. मग असं असताना आता नेमकं खापर कुणावरती फोडायचं हा देखील प्रश्न आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुद्धा आता त्यावरून चांगली झुंपलेली आहे. हा परिसर बघा तुम्ही, इथं तुम्हाला अजिबात कुठेही जवळचं दिसणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकांनी मास्क वापरावेत अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या केल्या जात आहेत आणि दिल्लीतल्या शाळा ज्या आहेत त्यासुद्धा बंद ठेवल्या जाव्यात अशा पद्धतीची मागणी काही वर्गाकडनं होतीये. शिवाय काही ऑफिसेस जे आहेत सरकारी ते सुद्धा ऑनलाईन घेतले जावेत अशा पद्धतीची मागणी जी आहे ती सुद्धा केली जात आहे. त्यामुळं यावर्षीसुद्धा दिल्लीकरांना या प्रदूषणाच्या चादरीतून त्यांची सुटका नाही आहे. प्रदूषणाचा विळखा जो आहे तो दिल्लीवरती कायम आहे आणि त्यामुळं या सगळ्या समस्येवरती कायमस्वरूपी नेमकं उत्तर काय मिळतं आहे हे पाहावं लागेल. कॅमेरामॅन राजेंद्रसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.